तर ते निर्णय करतील, तो निर्णय सगळ्यांना मान्य, तोपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार असं म्हणून कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. बिनविरोधसाठी प्रयत्न करत असताना गाफील न राहता निवडणूक होईल असं म्हणून आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आम्ही घरातला देणार नाही असं कोणी सांगितलं. स्वर्गीय मुक्ताताई टिळक आणि स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची निवडणूक ही निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारीला घोषित केल्यानंतर सगळ्याच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा चे दोन्ही परंपरागत मतदारसंघ असल्यामुळे याच्यामध्ये परंपरागत मतदारसंघ असूनही प्रत्येकच विषय हा थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा डिटेलमध्ये विचार करा अशी आमची कार्यपद्धती असल्यामुळे मतदारसंघ हक्काचे असूनही आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आज ही निवडणूक केवळ कसब्याची नाही, पूर्ण शहराने ती निवडणूक ओन केली पाहिजे म्हणून शहरातल्या 30-32 प्रमुख नेत्यांची आज माझ्या घरी बैठक झाली. माझ्या डोळ्याचं एक ऑपरेशन झाल्यामुळे मी विनंती सगळ्यांना केली की बाबा नॉर्मली बैठका ह्या कार्यालयात व्हायला पाहिजे, कोणाच्या घरी कोणाच्या घरून पार्टी चालता कामा नये. पण थोडं मला आज बाहेर पडणं हे मुश्किल होतं म्हणून घरी सगळेजण आले. आता सगळ्या बैठका कसब्यामध्ये आमचं कार्यालय आहे चांगलं. मान्य गिरीशजींनी वर्षानुवर्ष मेहनत करून तो मतदारसंघ उभा केला आहे, त्यामुळे कार्यालयही उत्तम आहे. तिथे पुढच्या बैठका आमच्या होतील. आज पहिली बैठक माझ्या घरी झाली. या बैठकीमध्ये सगळा सांगोपांग विचार उमेदवारांची चर्चा सोडून, उमेदवारांच्या विषयामध्ये आमचं नेहमी धोरण असं असतं की आपण सगळेच जण कोरो पाकिट आहोत, त्याच्यावर जो पत्ता लिहिला जाईल त्या पत्त्यावर आपण जायचं असतं. त्याच्यामुळे राज्याची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे, दोन आमच्या समित्या असतात किंबहुना तीन असतात. प्रदेशाची आमची कोर कमिटी असते, प्रदेशाचं आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं, प्रदेशाची आमची निवडणूक संचालन समिती असते. तर ते निर्णय करतील, तो निर्णय सगळ्यांना मान्य, तोपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार असं म्हणून कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. तीन समित्या केल्या आहेत. एक समिती आहे राजकीय समिती, की ज्या राजकीय समितीमध्ये आमदार माधुरीताई मिसाळ प्रमुख असतील आणि माननीय माजी खासदार संजय नाना काकडेंपासून, गिरीश गणेश भिडकरपासून, हेमंत रासने, आमचे धीरज घाटे, स्वतः शैलजी टिळक अशी सगळी मंडळी एका समितीत असतील. दुसरी समिती जी आहे ती प्रामुख्याने संघटनात्मक आहे. आमची सगळी ताकद जी आहे ते बूथ प्रमुख बूथ समिती आहे, शक्ती केंद्र प्रमुख शक्ती केंद्र समिती आहे. असा सगळा आमचा संघटनात्मक ढाचा उभा करण्याचं काम आमचे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडेजी करतील. त्याला आमचे शहराचे सरचिटणीस राजेश हैनपुरे सहाय्यक म्हणून काम करतील, जे स्वतः कसब्यातले आहेत, नगरसेवक आहेत, उत्तम प्रशासक आहेत. तिसरी समिती आमची वेगवेगळ्या कामांची असते, ज्याला आम्ही निवडणूक संचालन समिती असं म्हणतो. कसबा विधानसभेचे आमचे अध्यक्ष प्रमोदजी कोंडरे हे त्या समितीचे प्रमुख असतील आणि मग 20-21 त्याचे डिपार्टमेंट आहेत, ते हळूहळू त्याचे 1-1 खाते प्रमुख, मग कॉर्नर सभांचा प्रमुख, मोठी सभा प्रमुख असं ते करेल. माननीय गिरीशजींच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक चालेल आणि शहराचे अध्यक्ष आमचे जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालेल. असा गिरीशजींपासून, जगदीशजींपासून ते राजेश पांडे आणि नाना काकडेंपासून सगळ्यांना इन्व्हॉल्व करून ही निवडणूक जरी आपला परंपरागत मतदारसंघ असला तरी आपल्याला मार्जिन कसं वाढेल, महाविकास आघाडीचं सरकार जाऊन माननीय एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजींचं, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा दोन्ही मिळून पक्षांचं सरकार आल्यानंतर ज्या प्रचंड विकासाच्या योजना रेंगाळत पडलेल्या योजनांना स्पीड मिळाला, त्याचा परिणाम म्हणून अधिक मार्जिनने जिंकणारी निवडणूक कशी होईल असा प्रयत्न केला पाहिजे. मी आज बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. आम्ही सगळेजण हे मानणारे बिनविरोधसाठी विकास आघाडीच्या महान नेत्यांनी
निवडणूक होणार असं सूचित केलेलं आहे, तयारीला लागलेलं आहे, काही उमेदवारांनी आपले पोस्टर्स लावणंही सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे बिनविरोधसाठी प्रयत्न करत असताना गाफील न राहता निवडणूक होईल असं मानून आम्ही तयारीला लागलेलो आहोत. हा जसा दाखला देतात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी राज्यकर्त्यांनी रिसर्च डिपार्टमेंट वाढवलं पाहिजे. हा जसा दाखला देतात तसं राजू सातव गेल्यानंतर आम्ही बिनविरोध दिली. हां, त्यामुळे असेही दाखले खूप मोठ्या प्रमाणात काढता येतील. मग आम्ही अंधेरीची बिनविरोध दिली म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही तुम्ही जिंकणारच नव्हतं, म्हणजे काय पड्यात फिर भी मेरी टांग उपर अशा वेळेला आर्ग्युमेंटच करता येते. त्यामुळे मोठी परंपरा भारतीय जनता पार्टीची त्या त्या वेळेला, म्हणजे राजू सातवच्या वेळेला तर काँग्रेसने राजू सातवांच्या पत्नीला नाही दिली तर रजनी पाटलांना दिली, तरी आम्ही बिनविरोध सोडली. मग विधान परिषदेला राजू सातवांच्या पत्नीला दिली, त्यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो की राजूच्या पत्नीला द्या मग आम्ही करतो, पण म्हटलं की नाही तुमची सीट आहे तुम्ही बिनविरोध करा. आणि मग राजू सातवच्या पत्नीला विधान परिषद दिली तर ती आम्ही बिनविरोध केली. पालिकेच्या निवडणुकीची नाही, पालिकांच्या निवडणुकांची आमची 5 वर्ष आमचं महानगरपालिकेमध्ये सरकार असतानाही तयारी असायची. महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतरही तयारी रोज सुरू आहे. एक न एक नगरसेवक एक प्रसंग सोडत नाही आहे. मग तो मकर संक्रांतीचा विषय असेल, मग कालचा हिंदू गर्जना मोर्चा असेल, सगळ्या विषयामध्ये आमचे नगरसेवक हे अलर्ट आहेत. याचं कारण नगरसेवक हे पद असो नसो लोकांची सेवा करायचीच आहे. साधारणतः आज शहराचे अध्यक्ष महेशजी लांडगे मला भेटायला येणार आहेत, तर सध्या थोडी माझी ही उठून जाण्याचा जो माझा स्पीड आहे तो ह्या ऑपरेशनमुळे थोडा कमी झाला, तर ते स्वतः भेटायला येतील. बहुधा 25 तारखेला मला दुपारी 3 पासून पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका आणि महेश लांडगेंचा तो मोठा उत्सव अशी ॲक्टिव्हिटी आहे. मी त्यांना असा आग्रह करणार आहे की दुपारी 1 तिथली लावा, पण महेशजी आल्यानंतर संध्याकाळी ठरेल. नाही बघा, राजकारणामध्ये येणारा जो आहे त्याने आपण केव्हा तरी नगरसेवक होऊ, केव्हा तरी आमदार होऊ, केव्हा तरी खासदार होऊ अशी महत्वाकांक्षा ठेवायचीच असते. त्याच्याशिवाय तो त्याचा ओरा ज्याला म्हणतात, त्याची स्ट्रेंथ ज्याला म्हणतात, त्याची ताकद ज्याला म्हणतात, ते वाढवू शकत नाही. कारण शेवटी समोर एक टार्गेट लागतो. पण आमच्या पार्टीतलं हे वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिवशी प्रदेश निर्णय करतं सगळेजण त्या ज्याला तिकीट मिळालं त्याच्या मागे उभे राहतात आणि अतिशय उत्तम काम करतात. स्वतः घरातही दिला नाही, पण आम्ही घरातला देणार नाही असं कोणी सांगितलं नाही. आमचा निर्णय जो आहे तो आमच्या प्रदेशाची मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 कमिट्या करते. त्यातला फायनल शिक्कामोर्तब जे ते दिल्लीमध्ये होतं. बाकीच्यांना पार्टीच माहिती नाही, हां नुसतंच दावे माहिती आहेत की आमची पार्टी लोकशाही मार्गाने चालते, आमचा हा प्रमुख आहे, आमचा तो प्रमुख आहे, पण व्यवहारात तर काही दिसत नाही. तर आमची पार्टी पूर्ण लोकशाही मार्गाने चालते. आता इच्छुकांची नावं ही प्रदेशाकडे पाठवली जातील. प्रदेश त्यातली 3 शॉर्टलिस्ट करते सगळ्या बैठकांमध्ये मान्यता घेऊन, मग ती दिल्लीला जाते आणि दिल्लीचं पार्लमेंटरी बोर्ड घोषित करतं. आमची घोषणा सुद्धा गल्लीत होत नाही, दिल्लीत होते. नाही, तुमचं पण असू शकतं का? इच्छुक हा इच्छा व्यक्त करतो, निर्णय झाल्यानंतर त्याची नाराजी विराजी काही राहत नाही. तो अलीकडे करावाच लागतो. ते नाव सांगितलं तर मजा घ्या. एवढंच मी म्हणेन की सर्वे अजून चालू आहे. सगळे आमदार गेलेले आहेत, मला तब्येतीमध्ये जाते. हा
संजय राऊतांनी वेगळं काय म्हणायचं असतं, जरा ते जेलमधून बाहेर पडल्यानंतर 4 दिवस शांत होते तसं वाटलं की वा आता त्यांची शांतता सुरू झाली, पण नाही. त्यामुळे संजय राऊतांनी बोललेलं आता कोणी, पूर्वी कसं व्हायचं की संजय राऊत काय बोलले असे सकाळी माझ्यासहित सगळ्याला उत्सुकता होती, कारण मला त्याच्यावर बोलायचं असायचं. आता माझ्यासहित सामान्य माणसासहित संजय राऊत कधी बोलले काय बोलले तुम्ही सांगितल्यानंतरच कळतं. अच्छा, ते तिकडून बोलले का, काश्मीरमधून बोलले का आलेत मुंबईत, एवढं पण माहिती. काश्मीरमधून बोलले का आलेत, ते नाही ते रुटीन ऑपरेशन आहे, कॅटरॅक्ट आहे. चला झालं, ओके.